हौशा आणि नवशा यंदाचा बैलजोडीचा मान तुम्हाला मिळाला आणि ही फार भाग्याची गोष्ट आहे, भाग्याचा क्षण तुम्ही मानता. जेव्हा मुक्काम होतो तेव्हा कशी काळजी या दोघांची घेतली जाते? संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही जेव्हा जातो तिथं, तर आम्ही आधीच आमच्या माणसांना सांगितलेलं असतं की पाणी गरम करून ठेवा. तिथं पोचल्या पोचल्या त्यांच्यावर गरम पाणी आणि मालिश केली जाते, त्यांना धुतलं जातं आणि मग तिथं पुन्हा पाणी पाजणे, त्यांना चारा खाणे, त्यांचा काय नित्यनेमाचा रतिवासन ते ठेवणे, असा त्यांचा दिनक्रम चालतो. परत आम्ही एक दिवस विश्रांती असते बैलांना, परत आम्ही एक दिवस गॅप ठेवून परत आमचा दिनक्रम पुन्हा चालू होतो. जेव्हा एक दिवस शेळकीची विश्रांती असते तेव्हा दुसरी बैलजोडी कोणाची असते? ते आमचेच सहकारी मित्र आहेत बाळासाहेब कड म्हणून, त्यांची असतात. हा, ते खेड तालुक्यातले आहेत, त्यांचं पण असा दिनक्रम असतो. ते पण काळजी घेणारे प्राणी मित्रच आहेत. कधी कधी त्याला तो आजारी पडला वगैरे तर मग काय केलं जातं? आजारी पडण्याची शक्यता जास्त कमी आहे, कारण की आम्ही त्यांचा एवढा सराव घेतलेला आहे की त्यांना या पालखी रथ ओढण्याचा त्यांना काहीच गम वाटत नाही. बरं, ही बैलजोडी जी ठरवली जाते याचे काय निकष असतात? निकष म्हणजे काय असं, हे पहिले फॉर्म भरले जातात, म्हणजे जसे आपण अर्ज करतो कुठलेही आपल्याला काय पाहिजे असेल तर तसे अर्ज केले जातात. मग अर्जांची छाननी करून जे बैल ते संस्थांचे लोक येतात त्यांची छाननी करतात. शिंग त्या बैलाची शिंग कशी आहेत, खुरं कशी आहेत, शरीरेष्टी कशी आहे, डौलदार आहेत का, ती दिसायला कशी आहेत, हे सगळं ते निकष काढून मग आम्हाला ते सांगतात की बा तुमची जोड योग्य आहे, तुम्ही मानकरी ठरलेला आहात. वा क्या बात आहे. निकष बघा मंडळी, वा वारीतले हे नियम आहे, शिस्त आहे. बघा हा दिसतोय तो हौशा आणि दुसरा आहे तो नवशा. तर असे हे वारीच्या प्रवासात भेटणारे हौशा आणि नवशा ते देखील थकतात, त्यांची देखील माणसाप्रमाणे काळजी घेतली जाते. असा हा स्नेहभाव प्राण्यांबद्दलचा त्यांच्या या सगळ्या प्रवासात आपल्याला बघायला मिळतो. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह, विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, बेलवाडी.